नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतो निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या मार्केटच्या अनालिसिसमध्ये. मित्रांनो, काल एक आपण सांगितलं होतं की बुल्स कधी थांबणार, दुसऱ्या दिवशी स्टॉप घेतला, असं वाटलं की त्यांनी आपलं ऐकलं की काय. आता आपण पाहूया की मार्केट करेक्शनच्या तयारीत आहे का आणि कशा प्रकारे करेक्शन देऊ शकतं. पूर्ण अनालिसिस करायचं आजच्या व्हिडिओमध्ये. आपण विकली आणि पुढच्या डेली म्हणजे सोमवारसाठी काय करायचं हे पण सगळं अनालिसिस करणार आहोत. त्यामुळे सगळा व्हिडिओ पहा, कारण याच्यामधून 100% तुम्हाला काही ना काहीतरी वेगळं शिकायला मिळेल. आणि सगळ्यात आधी आमचा जो टेलिग्राम चॅनल आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याला जॉईन करा, कारण तिथे पण तुम्हाला अशीच इंटरेस्टिंग माहिती अपडेट्स मार्केटच्या सकाळी सकाळी मिळतात. ओके, सुरुवात करतोय मी निफ्टीपासून. निफ्टीचा हा विकली चार्ट आहे. मागच्या वीकमध्ये आपण बोललो होतो की पुढचा वीक बुलिश राहील 100%. इथून आपल्याला जर तुम्ही पाहिला असेल किंवा मागच्या शुक्रवारचा जाऊन पण व्हिडिओ पाहू शकता, तुम्हाला 100% जाणवेल की त्याच्यामध्ये आपण ज्याप्रमाणे सांगितलं तिथपासून मार्केट 19,600 पर्यंत गेलं. आता आज एवढ्या जोरात तो पडलाय खाली की त्याने इन्व्हर्टेड हॅमर एक तयार करून ठेवलाय, म्हणजे तो दाखवतोय की मला थोडा करेक्शनची गरज आहे. मग बघूया आता सोमवारी काय करायचं आपल्याला याच्यामध्ये. जर याच्यामध्ये लोअर कंडिशन्सला गेलो आपण, तर आजच्या कंडिशनला मार्केट ह्या टॉप लेवल पासून पडलंय, याचा अर्थ अपसाईडचा थोडा विचार करू नका. आणि मी अपडेटमध्ये पण सांगितलं होतं, तुम्ही आजचा अपडेट बघा किंवा कालचा, अर्थात शुक्रवारचा किंवा गुरुवारचा जो मी तुम्हाला अनालिसिस देतो सकाळी टेलिग्रामवर, तिथे मी स्ट्रिक्टली सांगितलं होतं की मार्केट करेक्शनच्या फेजमध्ये तेजी करताना सावध राहा, कॉलवाल्यांनी सावध राहा का ते सगळ्यांना समजलं असेल. आता याच्यामध्ये कंडिशन्सवर येतोय मी मोस्टली. याच्यामध्ये 19,320 किंवा 330 रेंजमध्ये आत्ता क्लोज झालेला आहे. मला असं वाटतंय की जर ज्यांच्याकडे पुट साईड असेल तो 19,280 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. इथून जरी चुकून वरती गेला तर 19,420 क्विक रेजिस्टन्स त्याच्यासाठी असेल, त्याच्यावर तो टिकायची शक्यता नाही वाटत. इथून पुन्हा सेलिंग मिळेल, फ्रेश सेलिंग 19,330 खाली आपल्याला मिळेल. पहिला टप्पा असेल 19,280 आणि त्यानंतर 19,240 इथपर्यंत जाऊ शकतो, कदाचित त्याच्यापेक्षाही जाईल. परंतु सोमवार आहे, सोमवारी सकाळी कदाचित एवढं सेलिंग प्रेशर येत नाही, तो टाइमपास पण करतो. ते सगळं सांगतो मी तुम्हाला काय करायचंय. आता जाऊया थोडं बँक निफ्टीला भेटायला. बँक निफ्टीमध्ये जर आपण इथे पाहायला गेलो तर खूप महत्वाची कॅन्डल फॉर्मेशन झाली आहे. मागच्या वीकचं अनालिसिस होतं, तेजी दाखवेल. आणि आय थिंक तुम्हाला मी दाखवलं पण होतं की कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकतो, 45,500 ते 600 पर्यंत जाईल हे आपलं अझम्पशन होतं मागच्या वीकचं. त्याप्रमाणे गेलंय. आत्ताच्या कंडिशनला 44,900 दिलेला आहे, इथे करेक्शन येईल असं 100% तो जाणवतोय. त्यामुळे थोडं सावध राहायचंय तेजी करणाऱ्यांनी पुढच्या संपूर्ण वीकमध्ये. आणि मी सांगेल, मला जर कुठे वाटलं की इथून बुल्स येत आहेत पुन्हा एकदा इंडिकेशन देईल. पाहूया सोमवारी तुम्हाला काय करायचंय. सोमवारचा जर तुम्ही विचार करताय तर 44,925 आजचं क्लोजिंग आहे. 44,900 लिहून ठेवा. 44,900 खाली पुन्हा सेलिंग प्रेशर बँक निफ्टीमध्ये येईल की जे बँक निफ्टीला 44,500 पर्यंत खाली घेऊन जाऊ शकतं, म्हणजे अप्रॉक्सली तुम्हाला 400 पॉईंट मिळतील. ओके, चांगला पॉईंट आहे याच्यामध्ये. आणि जर तेजी करायची आहे तर 45,400 वरती जात नाही तोपर्यंत कॉलला टच पण करू नका. छोटी मोठी रॅली मिळेल जर तुम्ही चांगले एक्सपर्ट असाल, हुशार असाल, तर काही प्रॉब्लेम नाही. पण जे नवीन मित्र आहेत माझे, त्यांनी थोडं सावध राहा, कारण प्रत्येक वेळीस 15 ते 20-30 पॉईंटची रॅली कॅच करता येत नाही, कारण नवीन लोकांना पटकन अनालिसिस होऊन ते जमत नाही. त्यासाठी सेफ झोन सांगतोय. बाकी याच्या खाली सेलिंग प्रेशर. फिन निफ्टीकडे जाऊया जरा. फिन निफ्टीमध्ये आपल्याला काय करायचं याच्यामध्ये की 20,086 आजचं क्लोजिंग आहे. छान प्रकारे इन्व्हर्टेड हॅमर बनवलाय. तिघांमध्ये पण सेम फॉर्मेशन आहे, याचा अर्थ क्लिअर आहे पुढचा आठवडा वादळी ठरू शकतो. काल सगळे ग्लोबल मार्केट्स निगेटिव्ह मध्ये होते, म्हणजे याचा अर्थ काय की थोडं आपल्याला सावध राहणं गरजेचं आहे. आणि आम्ही वेळोवेळी इंडिकेशन पण देतोय जेणेकरून आपल्या मित्रांना किंवा तुम्हाला मित्रांनो फायदा होणार आहे याच्यामध्ये. थोडं जाऊया आपण डेली अनालिसिस करायला. आपण फिन निफ्टीचं डेलीमध्ये जर पाहायला गेले तर तो टॉपवरून कन्सिस्टंटली खाली येतोय. उद्याचा जर विचार करायला गेलं, अर्थात सोमवारचं म्हणजे, तर 20,000 तुमच्यासाठी एक क्विक सपोर्ट झोन असेल. आत्ता 20,086 आसपास आहे, म्हणजे 80 पॉईंट अजून तो खाली पडू शकतो. तर ओपनिंगलाच कदाचित तो रेंजबाउंड राहील सुरुवातीला, त्यानंतर सेलिंग प्रेशर क्रिएट करेल. महत्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे की 20,130 हा तुमच्यासाठी एक रेजिस्टन्स झोन म्हणून काम करेल याच्यामध्ये. याचे किंवा 150 लक्षात ठेवा, 20,150 याच्या वरती गेला तरच तुम्ही अपसाईडचा विचार करायचा आहे. तो पण छोट्या रॅलीसाठी, मोठ्या रॅलीसाठी नाही आहे, कारण सध्या नाही वाटत मला की रॅली येऊ शकते, कदाचित मी चुकेल पण.
परंतु मला माहिती आहे की आपलं अनालिसिस क्या प्रकारे ऍक्युरेट जातं, म्हणून सांगतोय त्या गोष्टी फॉलो करा. इथे सपोर्ट घेणार आणि तो जर ब्रेक केला 20,000 सपोर्ट तर 19,800 पण तुम्हाला तो दाखवेल फास्टली. आता साहजिक आहे, एका दिवसात निफ्टी 300-400 पॉईंट नाही पडत, 100 ते 150 पॉईंटच्या आसपास तो डाऊनफॉल दाखवू शकतो त्या रेंजमध्ये. क्लिअर झालं मित्रांनो निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टीमध्ये? तर अशा प्रकारे होतं आहे अनालिसिस. बऱ्याच दिवसापासून मित्रांनो बरेच जण विचारतायत की ते काही सेन्सेक्सचं काहीतरी आलेलं आहे त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवा आम्हाला. तर तुम्हाला असं वाटतंय का की निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी ह्याला एक सोल्युशन आता मार्केटमध्ये आहे की बीएससीचा सेन्सेक्स किंवा बँकेक्स, त्याच्यावर जर तुम्हाला माहिती हवी असेल तर सेन्सेक्स असा मेसेज करा, आम्ही त्याच्या ऑप्शन्स आणि फ्युचर रिगार्डिंग एक व्हिडिओ बनवू शकतो. जर आम्हाला नेहमीप्रमाणे जे तुम्ही मेसेज करता कमीत कमी 50 मेसेज हवेत तर तुम्हाला आम्ही लवकरात लवकर व्हिडिओ बनवून देऊ शकतो त्याच्यामध्ये. तर मेसेज करायचा आहे सेन्सेक्स म्हणून. आता काही चार स्टॉकची नावं देतो याच्यामध्ये मित्रांनो. ते चार स्टॉक काय प्रकारे असतील ते आपण इथे पाहूया. पहिला स्टॉक असेल ग्लेनमार्क फार्मा. कुठलाही स्टॉक खरेदी विक्रीचा सल्ला नसेल, एक अनालिसिससाठी देतोय, तुमचा अनालिसिस करा आणि छान ट्रेडिंग करू शकता तुम्ही त्याच्यामध्ये छान. आम्हाला असं वाटतं की 689.25 क्लोज झालेला आहे, 693 वरती तुम्हाला याच्यावर लक्ष ठेवायचंय. याच्यामध्ये पुन्हा बुल्स ऍक्टिव्ह होऊ शकतात. 2 नंबरचा स्टॉक लिहून घ्या, याचं नाव आहे HBL पॉवर सिस्टम्स लिमिटेड. याच्यामध्ये आजचं क्लोजिंग 167 रुपयांना झालेलं आहे, 169 वर याच्यामध्ये पुन्हा बुल्स ऍक्टिव्ह होतील. 3 नंबरचा स्टॉक पण पटकन लिहून घ्या, त्याचं नाव आहे ट्रेंट लिमिटेड. थोडं प्रॉफिट बुकिंगच्या शक्यतेमध्ये आहे, 1702 आज त्याचा भाव क्लोज झालाय. 1698 खाली ट्रेंडवर लक्ष ठेवा, याच्यामध्ये सेलिंग प्रेशर पाहायला मिळू शकतं. आणि 4 नंबरचा स्टॉक आहे मित्रांनो याच्यामध्ये अंबुजा सिमेंट्स. अंबुजा सिमेंट 417.90 आजचं क्लोजिंग आहे, 416 खाली अंबुजा सिमेंट्सवर तुम्हाला लक्ष ठेवायचंय, चांगलं सेलिंग प्रेशर आपल्याला इथे पण पाहायला मिळू शकतं. तर अशा प्रकारे होते 4 स्टॉक्स. आणि महत्वाची गोष्ट मित्रांनो, तुम्हाला मी बऱ्याच वेळेला सांगतो चांगला फोटो ट्रेडिंग तर करा, त्याच्यासाठी तर मी निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी तुम्हाला देतोय. परंतु ह्या ट्रेडिंग बरोबर मला असं वाटतं की तुम्ही इन्व्हेस्टमेंट पण करावी, इथे टिकून राहावं, त्यासाठी काही स्टॉक्स देतोय. परंतु प्रत्येक वेळेस ही गोष्ट तुम्हाला करणं शक्य नसतं, तर तुम्ही अशा कंडिशनला चांगले SIPs ओपन करू शकता. आणि याच्यासाठी आम्ही तुम्हाला पूर्णपणे मदत करतो. आम्ही पूर्णपणे तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग याच्यामध्ये SIP द्वारे असेल किंवा स्टॉकद्वारे असेल करून देतो. पहिली गोष्ट, ज्यांनाही SIP ओपन करायची आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे SIP रिलेटेड, तो फॉर्म भरा. कारण आम्ही असं कोणालाही फोन केल्यावर सांगत नाही, आधी तुमची रिक्वायरमेंट काय, तुम्हाला कशाप्रकारे जनरेट करायचं, काय प्रश्नावली असते आमचे, त्या जी लोक सिलेक्ट होतात त्यांनाच आम्ही SIP चे चांगले प्लॅन तुमच्या कंडिशननुसार देत असतो. आणि ज्यांनाही ट्रेडिंग आमच्या अंडर करायचंय, काही गायडन्स हवाय, तर तेही डिमॅट ओपन करू शकतात खाली दिलेल्या लिंकवरून. याच्या व्यतिरिक्त आजचा व्हिडिओ कसा वाटला अवश्य सांगा, आणि सेन्सेक्स नावाची कमेंट करायला पण विसरू नका. धन्यवाद.